नमस्कार मित्रांनो प्रसादजी टेक युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांची खूप खूप मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनल वर सतत सर्वसामान्य शेतकऱ्यांना महत्वाची माहिती मिळेल असे अपडेट देण्याचा मी प्रयत्न करतो या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण अशीच महत्वाची अपडेट घेणार आहोत सरकारतर्फे शेतकऱ्यांना भुईमुख व सोयाबीन बियाणे मोफत वाटप करण्यात येणार आहे त्याबद्दल तर मित्रांनो खाद्य तेलांमध्ये आत्मनिर्भरता साध्य करण्यासाठी केंद्र सरकारने खरीप धोरण दोन हजार एकवीस तयार केले आहे केंद्र सरकार शेतकऱ्यांना बियाण्यांचे उच्च उत्पादन देणाऱ्या वाहनाचे वाटप करणार आहे या योजनेअंतर्गत आठ लाखाहून अधिक सोयाबीन मिनिकीट आणि चौऱ्याहत्तर हजार शेंगदाणा मिनिकीट वितरित केल्या जाणार आहेत तर मित्रांनो खरीप धोरण दोन हजार एकवीस मध्ये तेलबिया अंतर्गत अतिरिक्त सहा लाख हेक्टर क्षेत्र हे आणले जाणार आहे मित्रांनो तेलबियांच्या उत्पादनात आत्मनिर्भर होण्यासाठी कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने बहुआयामी धोरण अवलंबले आहे या धोरणानुसार केंद्र सरकारने खरीप हंगाम हजार एकवीस साठी उच्च उत्पादन देणाऱ्या बियाणांच्या वानाचे मिनिकिट स्वरूपात मोफत वाटप करण्यासाठी महत्त्वाकांक्षी योजनेला मंजुरी दिली आहे विशेष म्हणजे खरीप कार्यक्रम तेलबिया अंतर्गत अतिरिक्त सहा पॉईंट लाख हेक्टर जमीन आणेल आणि एक एकशे वीस पॉईंट सव्वीस लाख क्विंटल तेलबिया व चोवीस पॉईंट छत्तीस लाख टन खाद्यतेल उत्पादित करण्याच्या शक्यता आहेत तर मित्रांनो तेलबियांमध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री सिंह हो तोमर यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात वापरण्यासाठी बियाण्यांच्या उच्च उत्पादन देणाऱ्या वाहनांची उपलब्धता वाढवून तेलबियांचे उत्पादन वाढवण्यावर भर दिला आहे त्यानुसार एप्रिल दोन हजार एकवीसमध्ये वेबिनारमध्ये राज्य सरकारबरोबर आणि तीस एप्रिल दोन हजार एकवीस रोजी खरीप परिषदेत विशेष खरीप योजनेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली या चर्चेच्या माध्यमातून सोयाबीन आणि भुईमुगासाठी क्षेत्र व उत्पादकता वाढवण्यासाठी योजना आखण्यात आल्या आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान तेलबियाणे आणि तेल पाम अभियानांतर्गत उच्च उत्पादन देणारे वाण पुढील प्रमाणे मोफत उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे मित्रांनो यामध्ये मध्य प्रदेश महाराष्ट्र राजस्थान गुजरात कर्नाटक तेलंगणा आणि छत्तीसगड या सहा राज्यात एक्केचाळीस जिल्ह्यांसाठी एक, एक लाख सत्तेचाळीस हजार पाचशे हेक्टर क्षेत्रावर शहात्तर पॉईंट तीन कोटी रुपये खर्च करून म्हणून सोयाबीन बियाण्यांचे वाटप करण्यात येणार आहे तर मित्रांनो मध्य प्रदेश महाराष्ट्र राजस्थान तेलंगणा कर्नाटक उत्तर प्रदेश छत्तीसगड आणि गुजरात या आठ राज्यांमधील त्र्याहत्तर जिल्ह्यांसाठी तीन लाख नव्वद हजार क्षेत्रात एकशे चार कोटी रुपये खर्चून सोयाबीन बियाण्यांचे वितरण करण्यात येणार आहे तर मित्रांनो मध्य प्रदेश महाराष्ट्र राजस्थान कर्नाटक तेलंगणा छत्तीसगड तसेच गुजरात उत्तर प्रदेश आणि बिहार या नऊ राज्यांमधील नव्वद जिल्ह्यांमध्ये चाळीस कोटी रुपये खर्चून मिनी किटचे वितरण करण्यात येणार आहे याचे क्षेत्र एक लाख सहा हजार सहाशे से छत्तीस हेक्टर असेल आणि मिनी किटच्या संख्या आठ लाख सोळा हजार चारशे पस्तीस असेल तर मित्रांनो वितरित केल्या जाणाऱ्या सोयाबीन बियाण्यांची उत्पादन क्षमता प्रति हेक्टरी वीस क्विंटलपेक्षा कमी नसणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांना भुईमूग आणि सोयाबीन बियाणे मोफत वाटप करण्यात येणार आहे जर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा समोर येणाऱ्या घंटीवर क्लिक करा म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सतत पोहोचत राहतील